आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुका शेतमजूर संघटनेतर्फे कामगार दिन उत्साहात तालुका कार्यालयासमोर ध्वजवंदन आणि मार्गदर्शन. शिरोळ तालुका शेतमजूर संघटनेतर्फे कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कामगार दिनानिमित्त येथील तालुका कार्यालयासमोर कार्यक्रम घेण्यात आला. रयत क्रांती शेतमजूर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासने यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतमजुरांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास रयत क्रांती शेतमजूर संघटना आणि शेतमजूर संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. शेतमजूर संघटनेचा महाराष्ट्र दिनाचा कामगार दिनाचा. नमस्कार, जय महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्र दिन पण आहे आणि श्रम करणाऱ्या कामगारांचा पण दिन आहे. म्हणजे आमचा दिवस आहे गरीब माणसाचा. या गरीब लोकांना पोटाला या मालाईमध्ये मिळायचं भयंकर मुश्किल होऊन जातं. मुलांच्या याच्यामुळं दुर्लक्ष वाढलं या वयस्कर लोकांच्यामुळे. त्या वयस्कर लोकांना आज या शिरोळ तालुक्यामध्ये आमच्या संघटनेमार्फत 2 लाख पर्यंत पडावं शासनाची योजना त्याच्या दारापर्यंत घरापर्यंत पोहोचवायचं काम केलं आणि आज 10,500 शेतमजूर या योजनेचा लाभ मिळतोय आणि त्यामुळं ते खुश आहेत. आणि त्यांच्या चेहऱ्यावर जर बघितलं तर भयंकर त्यांच्या चेहऱ्यावर आज तेज निर्माण झालं. असंच तेज त्यांच्या जीवनाच्या आयुष्यामध्ये कडकडून राहावं ही एक आमची त्या ठिकाणी परमेश्वरापाशी प्रार्थना आहे. आणि आमचा जे आज महाराष्ट्र दिन जे उद्या साजरा होणार आहे या ठिकाणी आम्ही कामगार दिन म्हणून पण साजरा करणार आहे. आमच्या आयुष्या पुढं हा पहिल्यांदाच होणार आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी प्रत्येक वर्षी या ठिकाणी साजरा मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आमच्या मनामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीचा विचार चालू आहे. या वयस्कर लोकांना एक हसत खेळत व्यासपीठ मिळावं त्यासाठी काय त्यांच्यासाठी स्पर्धा भरवता येतात काय बघून त्या लोकांना पुढच्या वर्षी त्या ठिकाणी समाविष्ट करून घेऊन त्या लोकांना एक न्याय मिळवून द्यायचा विचार आहे. आणि आता या ठिकाणी कारण आमच्या जीवनामध्ये आता सगळं गेलेलं आहे. फक्त आनंदच राहावा एवढीच आमच्या ह्या संघटनेच्या वतीनं अपेक्षा आहे. आणि त्याला सर्व लोकांनी सर्व स्तरांच्या माणसांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला सहकार्य करावं एवढीच मी सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आम्हाला या ठिकाणी या गरीब लोकांना आशीर्वाद तुमच्या रूपानं मिळावं आणि आम्हाला आमचं जीवन सुख समाधान जावावं. आणि या आमच्या संघटनेच्या मार्फत मी गरीब आणि कष्टकरी पाल्यात सुपडीत राहणाऱ्या सगळ्या वर्गांना माझी या ठिकाणी त्या लोकांना ती माझी मदत वाटते की अशा लोकांचं जीवनमान व्यवस्थित बोलावं आणि माझं पूर्ण आयुष्य त्या लोकांच्यासाठी जावं एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी परमेश्वर चरणी धरलं आहे. आणि या कामगारांना या गरीब माणसांना चांगल्या पद्धतीने जगता यावं असं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.